हरि ओम श्री राम अभज्ञ माझे नाव दीपाली विराग कदरेकर म्हणून इस्ट उपासना केंद्र आपल्याला आयुष्यामध्ये बापू प्रत्येक क्षणाक्षणाला असतातच ह्याची आपल्याला पदोपदी प्रचिती येत असते. असाच माझ्याही आयुष्यात खूप मोठ्या प्रसंगातून बापूने आम्हाला कसं बाहेर काढलं त्याचा मी आज अनुभव इथे शेअर करते. आम्ही 30 सप्टेंबर 2021 माझ्या आईला 80 वर्षाची आहे तिला घेऊन आम्ही रत्नागिरीला जातो. रत्नागिरीला जाताना माझ्याबरोबर माझे मिस्टर दिनेश सिंह आणि मुलगी समिया विरा दोघंही होते आणि ड्रायव्हर होता. आणि सकाळी आम्ही साधारण 7 वाजता निघायचं ठरवलं. आम्ही आमची सियाज घेऊन जायचं ठरवलं होतं. आणखी त्याच आदल्या रात्री माझ्या भाच्याचा फोन आला की आत्या तू सियाज घेऊन जा स्वीट मला ठेव कारण सामान भरपूर आहे. तर इथेही बापूंचीच कुठेतरी लीला होती की तू सियाज घेऊन जा म्हणून मी म्हटलं ठीक आहे. त्याने मला गाडी पेट्रोल वगैरे लोड करून गाडी दिली सकाळी आणि आम्ही सियाज घेऊन निघालो. खूप छान प्रवास चालला होता. आम्ही ऑलवेज रत्नागिरीला जाताना कराड मार्गे जातो कारण सेफ जर्नी आहे म्हणून. आम्ही साधारण 1 च्या दरम्याने कराडवरून आतमध्ये राईड घेतला आणि उमरज फाट्याच्या आसपास आम्ही जवळजवळ आलो. दुपार सकाळी ब्रेकफास्ट व्यवस्थित झाला होता. ड्रायव्हरही छान आमचं नेहमीचंच होते. आणखी असं अचानक रस्ता पूर्ण मोकळा होता आणि अचानक डाव्या साईडने तिघे जण स्कूटर मोटरसायकलवर बसलेले जोरात आले आणि मिस्टर ड्रायव्हरच्या बाजूच्या साईडला बसले होते. जोरात येऊन त्या साईडला गाडी आपटली मोटरसायकल पूर्ण फेकली गेली आणि ते तिघेही बाहेर फेकले गेले. खूप मोठा आवाज झाला आणि ड्रायव्हर एवढं म्हणजे शेवटी बापूनेच त्याला कुठेतरी बुद्धी दिली. त्याने गाडी राईटला घेतली. जर गाडी राईटला पटकन घेतली नसते तर ते ऑन द स्पॉट तिथेच गेले असते. राईटला गाडी घेतल्यामुळे पुढे बघितलं तर पूर्ण नाला होता. नाला असल्यामुळे त्याने पुन्हा लेफ्ट घेतला टर्न लेफ्ट घेतला तर समोर मोठा दगड होता. दगडाला गाडी आपटली. पूर्ण दगडाला आपटून गाडी जम घेऊन गाडी रोडवर आली आणि सगळे गावाने आवडाओरडा करायला लागले. काहीच कळत नव्हतं. ड्रायव्हरला आपण इथे नको थांबूया आपण पुढे जाऊया. असंच आम्ही हे करत 1 जवळजवळ किलोमीटर आम्ही पुढे आलो तर आम्हाला तिथे पेट्रोल पंप दिसला. आम्ही म्हटलं आपण आता इथे सेफ आहोत थोडंसं आपण इथे गाडी थांबूया. तर मिस्टर उतरून म्हणजे आता बघूया बाहेर काय चाललंय सगळे ह्याला बाहेर सगळ्या पब्लिकला सांगा थांबा मी उतरून बाहेर येते. तर त्यांना बाहेर उतरता येत नव्हतं. गाडी त्या साईडने दरवाजाच उघडत नव्हता. मी म्हटलं ठीक आहे तू थांब मी बाहेर जाऊन बघते काय झाले. आम्ही तिघे जणी पाठी बसलो होतो. मी उतरून पुढे गेले आणि जेव्हा गाडीची सगळी कंडिशन बघितली की बापू हे काय झालं आणि तरीही आम्ही एवढे सगळेच्या सगळे अलगद आतमध्ये कसे राहिलो ही सगळी तुझीच किमया होती की हे सगळं की सियाज तू घेऊन जा तिथे कारण ती जर गाडी स्विफ्ट असती तर गाडीने एवढी कंडिशनमध्ये राहिलीच नसती. ती काय झालं असं माहिती नाही. सियाज टफ होती त्यामुळे आम्ही तिथपर्यंत गेलो. आता म्हटलं पुढे काय कारण पहिल्यांदाच आयुष्यात आलेला प्रसंग होता. पोलीस केस होईल काय पंचनामा काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात त्या मॉपमधले तिघे जण आले. मला खूप गोंधळण्यासारखा झाला होता. मिस्टरना बाहेर काढला पडून त्या लोकांनी आणि आईला डोक्याला मार लागला होता थोडासा आणि मुलगीला पाठीमागचा एसीचा नॉक थोडासा ढोपऱ्याला लागून त्यातून थोडं रक्त येत होतं. बाकी आम्ही दोघंही टोटली सेफ होतो. बाहेर मिस्टरना काढलं आणि म्हटलं आता काय करायचं आपण. तेवढ्यात तिकडनं पेट्रोल पंपमधला मालक आले आणि त्यांनी फर्स्ट एड केलं मुलीला. आम्हाला चहा बिस्किट खायला दिलं शांत केलं आणि त्याच दरम्याने त्या मॉगमधलं 3 जण मुलगा आले. तर ते म्हणाले काका काकू काही घाबरू नका कारण जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे CCTV कॅमेरा होता त्या मेडिकल स्टोअरवाल्याने लावलेला आणि त्याच्यामध्ये तुमची गाडी तुमचा ऍक्सिडेंट पूर्ण कॅच झाला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची चुकी काहीच नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही शांत व्हा पहिले. आम्ही तसंच तेवढा थोडासा धीर आला. आता म्हटलं पुढे काय करायचं काहीच कळत नव्हतं. ड्रायव्हरही सेफ होता त्यालाही काही झालं नव्हतं पण पुढची काही कंडिशन कळत नव्हती. म्हणून तेवढ्यात त्यांचं ऍक्सिडेंट झालं होते त्या मुलांना हॉस्पिटलला घेऊन गेले होते. त्यांना थोडंसं किरकोळ लागलं होतं
आणखी त्यांना डोक्याला थोडासा मार लागला होता आणि त्याच दरम्यान सरपंच त्या गावचे आणि त्याच मुलांचे वडील तिघही आमच्या इथे आले आणि अक्षरशः त्यांनी आम्हाला गयावया केली की आपण प्लीज तुम्ही म्हणजे पोलिसांमध्ये कंप्लेंट करू नका आमच्या मुलांची की आम्हाला आमची मुलं शिकतायत, जस्ट त्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणजे तिथेही आम्हाला जो मोठा प्रश्न होता की आता आम्हाला किती फेऱ्या इथे माराव्या लागतील किंवा काय होणार आहे काय काहीच कळत नव्हतं, तिथेही बापू आमच्यासाठी धावून आले आणि त्यांच्या तोंडून हे सगळं वधवून घेतलं. आणि त्याच्यानंतर जवळजवळ तोपर्यंत आम्ही भाच्याला इथे फोन केला होता, त्यांनी मारुती मोटर्सना फोन केला होता आणि गाडी टोचन करण्यासाठी आणि इन्शुरन्सचं सगळं काम करून ती प्रोसिजर तो इथून करत होता आणि म्हणाला आता काही घाबरू नको, तुम्ही सेफ असणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं, गाडी आपली कधी आपण कव्हर करू. म्हटलं ओके काही हे नाही, कारण शेवटी मला तेही टेन्शन होतं की त्याची गाडी होती आणि आम्ही हे करत होतो घेऊन उचललो होतो. असं करता करता संध्याकाळी 7 वाजता गाडी टोचन करून घेऊन गेले. त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये जवळजवळ 7 वाजता आम्हाला त्या स्वतःच त्या ह्याने आता म्हटलं इथून व्हेइकल काय आम्हाला जायला कसं जायचं, रत्नागिरीपर्यंत कसं पोचायचं. तोपर्यंत त्या पेट्रोल पंपाचे मालक म्हणाले की माझा आम्हाला बाय रोड जायलाही भीती वाटत होती की एवढं सगळं ते अचानक त्या 10 मिनिटांमध्ये घडलं होतं. तेवढ्यात ते मालक म्हणाले पेट्रोल पंपाचे की माझा भाचा त्याचा बिझनेस आहे आणि तो खूप चांगलं ड्रायव्हिंग आहे आणि तुमच्यासाठी तो सेफ जाईल घेऊन तुम्हाला, मी त्याची गाडी तुम्हाला ठरवून देतो. तर म्हटलं ठीक आहे. म्हणून 7 वाजता जेव्हा आमची गाडी मुंबईसाठी निघाली तेव्हा आम्ही तिथून रत्नागिरीसाठी रवाना झालो आणि 12 दरम्यान आम्ही रत्नागिरीला रात्री पोहोचलो. एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला प्रत्येक जण बापूंनी अक्षरशः देवदूत पाठवले होते सगळ्या ठिकाणी आणि आम्हाला सही सलामत त्यातून सगळ्या ह्याच्यातून मोठ्या ऍक्सिडेंटमधनं काहीही अलगदही इजा न होता बाहेर काढलं होतं. आणखीन जेव्हा आम्हाला नवदीतचा फोन आला की 1.5 महिना झाला लागेल तुमची गाडी रिपेअर व्हायला, तेव्हा आम्हाला कळलं की त्या गाडीचं काय झालं होतं ते. तोपर्यंत आम्हाला त्याची कल्पनाही नव्हती आणि ती 1 किलोमीटर गाडी ह्या कंडिशनमध्ये बापूंनी कशी नेली असेल हेही आम्हाला म्हणजे तेव्हाच कळलं. कारण आपण नेहमीच बापू नेहमी सांगतात की तुम्ही जेव्हा फक्त बाहेर जाता तेव्हा जाताना फक्त मोठी आहे आणि हे करा. मला म्हणजे असं नेहमी आम्हाला एक सवय आहे की बापू मोठी आई सगळेच तुम्ही चला, चंडिकातून तुम्ही सगळे चला, आपण रत्नागिरीला जाऊया आपलं काम करून येऊया. किंवा मी साधं भाजी घ्यायला जाताना सांगतो बापू चल आपण भाजी घेऊन येऊया. हे जे प्रत्येक वेळेला आपण जे जातो आणि आपल्याला त्याच्यातून सगळं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतनं तर आपल्याला प्रत्येक वेळेला अनुभव येत असतात, पण हा एवढा मोठा अनुभव हा माझ्यासाठी आमचं संपूर्ण लाईफ म्हणजे बापूंनी वाचवलं. कारण जर का तिथे काहीही होऊ शकलं असतं म्हणजे आम्ही एकतर ते तिघं गेले असतं तर आयुष्यभरासाठी आम्हाला तो त्रास वाटत राहिला असता किंवा आम्हाला काही झालं असतं तरीही म्हणजे सगळाच तो हे होता, पण बापूंनी आम्हाला अलगद बाहेर काढले अंबज्ञानाच सगळी तर.